कोरोना महामारी के दौरान देश सहित राज्य के सभी शैक्षणिक संस्थान बंद थे। छात्र शिक्षा से वंचित थे, लेकिन सरकार ने ऑनलाइन शिक्षा का विकल्प दिया है ताकि छात्रों को कोई शैक्षणिक नुकसान ना हो। इस महत्वपूर्ण निर्णय के बाद स्थानीय सेंट जॉन स्कूल ने भी ऑनलाइन शिक्षा के विकल्प को अपनाया और शहर में पहली बार ऑनलाइन शिक्षा की नींव रखी। लॉकडाउन के तुरंत बाद शैक्षणिक सत्र 1 अप्रैल को शुरू हुआ और छात्रों और पालक वर्ग को इसके बारे में सूचित किया गया। इस पहले सत्र के तुरंत बाद स्कूल ने 26 जून से अपना दूसरा सत्र शुरू किया। सितंबर के महीने में ऑनलाइन पीरियोडिक टेस्ट सफलतापूर्वक आयोजित किए जाने से छात्रों को पहली टर्म परीक्षा 5 अक्टूबर से शुरू की गई। उपरोक्त आधार पर स्कूल ने प्रथम सत्रांत परीक्षा शुरू करने की जानकारी प्राचार्य सिस्टर प्रीति जॉर्ज ने दी है। वंदना पटेल सेंट जॉन्स हाईस्कूल मध्ये मागील 15 वर्षापासून काम करते आहे आणि यंदा कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमध्ये आम्ही ऑनलाईन क्लासेस जे सुरू केले आहे त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा हा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा आम्ही आदल्या सत्राची परीक्षा आटोपली होती, त्यामुळे एप्रिलपासूनच आमचं हे नियमित काम चालू झालं आणि त्यानंतर ज्या सर्व प्रोसेस आहे म्हणजे अटॅचमेंट टू एव्हरी पॅरेंट्स आणि प्रत्येक विद्यार्थ्यांची त्या माध्यमातून घेण्यात येणारी काळजी यासाठी आम्हाला वेगवेगळ्या गाईडलाईन्स शाळेकडून देण्यात आल्या आणि प्रत्येक क्लास टीचरला त्यांच्या क्लासचा एक पालकत्व या हिशोबाने आम्हाला सांगण्यात आलं की या प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला कशी घेता येईल यावर प्रत्येकाने लक्ष द्यायचं आणि त्याच अनुषंगाने आम्ही कार्य करत आलेलो आहोत। पहिली आम्ही जी टेस्ट घेतली ती मल्टिपल चॉईस टेस्ट घेतली जी आमची पिरियॉडिक टेस्ट वन एक्झाम झाली। ॲक्च्युली रेग्युलर क्लासेस चालू असताना जे काही आमच्या लक्षात येत होते की 1-2 मुलं रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये क्लासेसच्या नाही, तर आम्ही त्यांना प्रत्यक्ष अप्रोच झालो आणि त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहे हे जाणून घेतलं आणि नंतर त्यांना योग्य मार्गदर्शन करून आमच्या प्रवाहात सामील करून घेतलं। तर पिरियॉडिक टेस्ट प्रथमला जी फर्स्ट पिरियॉडिक टेस्ट झाली वी गेट 100% नियर अबाउट कोऑपरेशन फ्रॉम द पॅरेंट्स अँड वी इश्यूड द रिझल्ट ऑल्सो ऑफ दॅट एक्झामिनेशन अँड पॅरेंट्स आर व्हेरी हॅपी। आफ्टर द एक्झामिनेशन पॅरेंट्स आर विलिंगली अप्रोचिंग टू अस क्वेरिंग देअर डाऊट्स अँड एव्हरीथिंग इज गोईंग व्हेरी स्मूथली अँड नाऊ वन स्टेप अहेड वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड फ्रॉम टुडे 5th to 8th स्टँडर्ड 1st to 8th स्टँडर्ड वी हॅव स्टार्टेड एक्झामिनेशन हाफ इयरली एक्झामिनेशन। ऑलरेडी वी हॅव कम्प्लिटेड सक्सेसफुली 9th and 10th स्टँडर्ड हाफ इयरली एक्झामिनेशन अँड फर्स्ट पेपर इज ओव्हर जस्ट नाऊ 11 o'clock नियर अबाउट नाऊ अँड 100% ऑल द स्टुडंट्स इन्क्लूड पार्टिसिपेटेड इन द एक्झामिनेशन and I think this is the huge success in this what are the circumstances we are facing now and as a teacher I am very happy with the what is going on in this study process of the children are approaching to every class teacher and that's why we are happy with their progress. Another important thing is that even the smaller tests we are taking, revisions we are taking, that also every class teacher taking care of that and giving the proper response to the children. Even notebooks they are showing through our online classes and that's why I think it is going well and really it is the I am feeling proud. I am a part of this St. John's family. What is actually going on in this critical situation? नाव सौरभ लांबे, मी सेंट जॉन्स हायस्कूल हिंगणघाट इथे एक आय टी टीचर आहो। जसं की आपल्याला माहिती आहे लॉकडाऊनमुळे शिक्षण प्रणाली पूर्णपणे ठप्प झाली होती। आमच्या शाळेमध्ये सेंट जॉन्समध्ये सिस्टर प्रीती जॉर्ज आणि आय टी टीचर्स मिळून आम्ही सेंट जॉन्स ई लर्निंग ॲप हा लॉन्च केला। या ॲपद्वारे आम्ही सगळे शिक्षक मिळून आपल्या आपल्या विषयाचे व्हिडिओज मुलांपर्यंत पोहोचवत होतो।
या ॲपचं किती इफेक्टिव्ह एज्युकेशन आम्ही देऊन राहिलो आहे हे टेस्ट करण्याकरता मागच्या महिन्यामध्ये आम्ही MCQ पद्धतीची टेस्ट घेतली. त्या टेस्टचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला म्हणून आम्ही आज 5 तारखेपासून हाफ इयरली एक्झॅम सुरू केलेली आहे. ही एक्झॅम आम्ही ऑनलाईन पद्धतीनेच घेतो आहोत पण याची सॉफ्ट कॉपी आम्ही त्याच दिवशी मागवतो आणि हार्ड कॉपी परीक्षा संपल्यानंतर मुलं आम्हाला आणून देतात. या पद्धतीने आम्ही हाफ इयरली एक्झॅम सध्या घेत आहोत. 9th-10th आम्ही झूम ॲपद्वारे ऑनलाईन शिकवत आहोत. याकरिता ह्या ॲपकरिता आम्ही 18 कम्प्युटर्स नवीन आणलेले आहेत आणि हाय स्पीड इंटरनेटची फॅसिलिटी शाळेमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. याकरिता आमचे सगळे शिक्षक दिवस रात्र त्यांचे व्हिडिओज बनवण्यामध्ये खूप मेहनत करत आहेत. शिवाय आमचे 4 IT टीचर्स आणि 2 सहाय्यक शिक्षक या ॲपला स्मूथली चालू ठेवण्याकरिता काम करत आहोत. धन्यवाद. प्राचार्य प्रीति ने स्कूल की सुविधाओं के बारे में भी जानकारी दी. वर्तमान में स्कूल में 18 कंप्यूटर सेट, हाई स्पीड इंटरनेट फैसिलिटी, 4 IT शिक्षक, 2 सहायक शिक्षक और स्कूल शिक्षक संगणक कक्ष से परीक्षा को नियंत्रित कर रहे हैं. 10वीं और 9वीं के छात्राओं के लिए जूम ऐप के माध्यम से लाइव प्रक्षेपण शुरू है. कुल मिलाकर छात्रों के साथ ही साथ पालक वर्ग भी स्कूल के पाठ्यक्रम से संतुष्ट हैं और लॉकडाउन के दौरान ट्यूशन फीस के वसूली के लिए बिना किसी परेशानी के सहयोग से भी पालक वर्ग संतुष्ट है. हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट, NBCN न्यूज़ के लिए.